तर महाराष्ट्राच्या राजकारणात आता नव्या चेहऱ्यांची गरज आहे. सोबतच सध्याच्या नेत्यांसोबत इतर नेत्यांना सुद्धा प्रचार कार्यात सामील करून घ्या, त्यांना प्रचारात उतरवा असे आदेश संघाने दिलेले आहेत. आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत आहेत. संदीप, संघाला गरज वाटते नव्या चेहऱ्यांची, काय घडतंय नेमकं राजकीय वर्तुळात? अगदी बरोबर आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन शिकलेल्या आहेत मनसे, आणि त्यातच आपण पाहिलं तर महायुतीमध्ये काही बिघाडी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. नेत्यांमध्ये ताळमेळ नाही आहे, अनेकांची नाराजी देखील आहे, आणि या सगळ्यामध्ये भाजपसाठी एक सूचना आलेली आहे ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून, आणि ही सूचना दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांना देखील दिल्याची जी माहिती आहे ती सूत्रांकडून समजते. या येत्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये नवीन चेहरे उतरवा अशी सूचना जी आहे ती संघाकडून करण्यात आली आहे. आताचे चेहरे जे आहेत ते असतीलच, मात्र नवे म्हणजे प्रामुख्यानं तरुण चेहरे असतील किंवा ज्यांच्यावर कुठलाही डाग नसेल, जी ज्यांची प्रतिमा स्वच्छ असेल अशा चेहऱ्यांना निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरवा अशी देखील सूचना जी आहे ती संघाकडून भाजपला केल्याची माहिती समजते. मनश्री, नक्कीच संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. तर निवडणुकीसाठी राज्यात तिसरी आघाडी होणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांची आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्यात नवीन आघाडी स्थापन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन असल्याचं समजतंय. बैठकीला विविध पक्षांचे प्रमुख सुद्धा उपस्थित राहणार आहेत.